नमस्कार, भाग्यशाली क्रिएशन मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आता थंडी सुरुवात झालेली आहे, त्यामुळे अतिशय पौष्टिक असे हे डिंकाचे लाडू आज आपण पाहणार आहे। तर बिना गूळ किंवा बिना साखर बिना पाकातले हे लाडू बनवणार आहे। करायला पण खूप सोपे आहेत हे लाडू, 1 ते 2 महिने आरामात टिकतात, खूप सोपे आहेत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आपण हे 1 किलोच्या प्रमाणात लाडू बनवणार आहे। कढईमध्ये तूप घालून घेतलेलं आहे, ते गरम झाल्यानंतर किसलेले सुके खोबरे 4 वाट्या घेतलेलं आहे, ते भाजून घ्यायचं, हलक्या रंगावरती भाजायचं। हे नाही भाजलं तर याचा वास येऊ शकतो आणि जास्त दिवस लाडू टिकणार नाही, त्यामुळे भाजून घ्यायचं। आता इथे त्याच कढईमध्ये 1 वाटी बदाम घेतलेले आहेत, तुपामध्ये परतून घ्यायचे। त्यानंतर 1 वाटी काजू घेतलेले आहेत, ते पण तुपामध्ये परतून घ्यायचं, मंदाचेवर परतत आहे। 1 वाटी अक्रोड घेतलेले आहे, ते पण परतून घेत आहे। तुम्ही ते गव्हाचे पीठ पण वापरू शकताय, मी वापरलेलं नाही आहे। 2 वाट्या खारीक घेतलेलं आहे, हे खारीक पावडर रेडीमेड घेतलेली आहे। तर मंदाचेवर हलके भाजायचे, पटकन भाजली जाते खारीक, त्यामुळे 1-3 मिनिटं भाजून घ्यायचं। 2 वाट्या खजूर घेतलेलं आहे बिया काढून, ते पण परतून घ्यायचं तुपामध्ये। 1 कढईमध्ये तूप गरम करून घेतलेलं आहे। डिंक तळताना एक गोष्ट लक्षात ठेवायचं, जास्त डिंक घ्यायचा नाही तळते वेळेस, कारण तो कच्चा राहतो, त्यामुळे थोडं थोडं करून डिंक तळून घ्यायचा। तर इथे 1 वाटी डिंक घेतलेलं आहे, ते तळून घ्यायचं। तळून घेतलेले काजू बदाम अक्रोड मिक्सरला बारीक करून घ्यायचे। यामध्ये खजूर घालून मी बारीक करून घेणार आहे, एकदम बारीक न करता अगदी थोडंसं फिरवून घ्यायचं। आता हे बारीक करून घेतलेलं आहे एका ताटामध्ये काढून घेत आहे। सुंठ पावडर टाकून घेतलेले आहे, त्यानंतर डिंक थंड करून मिक्सरला बारीक केलेला आहे, सुके खोबरे पण मिक्सरला थोडेसे बारीक केलेले आहेत, खारीक पावडर पण त्यामध्ये मिक्स करायची। आता हे सर्व एकजीव करायचे। मी ते खजूर एकदम मऊसूत वापरलेले आहे, त्यामुळे याचं बाइंडिंग खूप छान आलेलं आहे। लाडू एकदम सहज वळले जात आहेत, तुम्ही पाहू शकताय। सर्व लाडू तयार करून घेणार आहे। तर आपल्या इथे सर्व लाडू तयार झालेले आहेत। थंडीमध्ये पौष्टिक, डायबिटीससाठी सुद्धा खूप चांगले लाडू आहेत हे, नक्की करून बघा। आणि महिनाभर आरामात टिकतात आणि खूप सोप्या पद्धतीत सांगितलेलं आहे, मुलांना सुद्धा आवडतील, एकदम पौष्टिक लाडू आहेत। तर आजचे हे लाडू तुम्हाला कसे वाटले ते नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।